जय हिंद। आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओशियनचे पर्टोले शैक्षणिक ट्युटोरियल आणि मनोरंजन। जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, तसेच आपल्या मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलवर येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा। जय हिंद। प्रश्न क्रमांक एक, ताज्या ताकामध्ये लॅक्टोबॅसिलाई हे विनॉक्सी जीवाणू कोणत्या रंगाचे असतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे निळसर। प्रश्न क्रमांक 2, ताकामधील लॅक्टोबॅसिलाई जीवाणू ऑक्सिजन शिवाय ऊर्जा निर्मिती करतात, हे विधान सत्य आहे की असत्य? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सत्य। प्रश्न क्रमांक 3, दह्याला आंबट वास येण्यास कोणते आम्ल कारणीभूत आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लॅक्टिक आम्ल। प्रश्न क्रमांक 4, दुधाचा टिंबटिंब कमी झाला तरच त्याचे रूपांतर दह्यात होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे pH म्हणजे प्रपोर्शन ऑफ हायड्रोजन, त्याला मराठीमध्ये सामू म्हणतात। प्रश्न क्रमांक 5, लॅक्टोबॅसिलाई जीवाणू दुधातील लॅक्टोज शर्करेचे टिंबटिंब प्रक्रियेद्वारे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर करतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे किण्वन। प्रश्न क्रमांक 6, लॅक्टोबॅसिलाई सारखे सूक्ष्मजीव अन्नमार्गातील टिंबटिंबसारख्या घातक जीवाणूंना नष्ट करून रोगप्रतिकार क्षमता वाढवितात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे क्लॉस्ट्रिडियम। प्रश्न क्रमांक 7, रायझोबियम जीवाणूंना काय म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे सहजीवी। प्रश्न क्रमांक 8, हवेतील मुक्त नायट्रोजनचे नायट्रोजनची संयुगी बनवण्याचे काम कोण करतं? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे रायझोबिया। प्रश्न क्रमांक 9, पिकांना नायट्रोजनचा पुरवठा करण्यासाठी टिंबटिंबयुक्त पावडर किंवा द्रव बियाणांना लावली जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रायझोबिया। प्रश्न क्रमांक 10, ईस्टची पेशी टिंबटिंब प्रकारची असते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे दृश्य केंद्रकी। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात टिंबटिंब या ठिकाणी वाईन निर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे नाशिक। प्रश्न क्रमांक 12, टिंबटिंब जीवाणूंचा वापर करून समुद्रातील तेलगळती स्वच्छ केली जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे अल्कनी ओरेक्स। प्रश्न क्रमांक 13, सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारे जीवाणू व कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे टिंबटिंब होय? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रतिजैविके। प्रश्न क्रमांक 14, जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते तेव्हा टिंबटिंब प्रतिजैविक वापरले जाते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे मर्यादित क्षेत्र प्रतिजैविक। प्रश्न क्रमांक 15, पाहुणा घटक ओळखा? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे एम्पिसिलिन, कारण एम्पिसिलिन हे विस्तृत क्षेत्र प्रतिजैविक आहे। प्रश्न क्रमांक 16, पाहुणा घटक ओळखा? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे एरिथ्रोमायसिन, आणि एरिथ्रोमायसिन हे मर्यादित क्षेत्र प्रतिजैविक आहे, उर्वरित सर्व विस्तृत क्षेत्र प्रतिजैविके आहेत।